रामकृष्णहारी मंडळी श्रीस्वामी समर्थ लवकरच नवरात्रीला सुरुवात होईल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते बऱ्याच घरांमध्ये घटस्थापना केली जाते परंतु काही जणांकडे घटस्थापना करत नाहीत परंतु अखंड दिवा लावावा अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा असेल तर हा अखंड दिवा कसा आणि कुठे लावायचा कधी उचलायचा अखंड दिवा लावताना कोणती काळजी घ्यायला हवी अखंड दिवा विजू नये म्हणून काय करावे तर तुमच्या घरी जर घटस्थापना करत नसतील आणि तुम्हाला जर अखंड दिवा लावायचा असेल तर नवरात्रीच्या पहिल्या त्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून घर सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे तसं तर आदल्या दिवशीच आपल्याला अमावस्याच्या दिवशीच आपल्याला घर हे संपूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे नवरात्रीची स्वच्छता ही आठ दिवस अगोदरच केली जाते म्हणजे देवघटी बसायच्या अगोदर आपलं घर आपल्याला पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यामध्ये तुमचं अंतरुण पांघरून असेल किंवा बेडशीट असेल घरातील जाळजमट असेल किंवा जे काही अडगळीचं साहित्य असेल तर ते आपल्याला संपूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं असतं म्हणजे आपल्याला एकदम कानाव देखील आपल्याला घराचा स्वच्छ करून घ्यायचा असतो तुमची स्वच्छता झाली असेल तरी देखील नवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला आपली फरशी वगैरे स्वच्छ करून घ्यायची आहे फरशी पुसायच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकून आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे त्या घटस्थापनेच्या दिवशी सर्वात अगोदर तुम्हाला तुमची रोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करून घ्यायची आहे तर कलश स्थापना आपल्याला आवर्जून करायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये कलश हा असायलाच हवा तुम्ही तो कधीही स्थापित करू शकता तसं तर मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला किंवा अमावस्येला स्थापित करू शकता परंतु तुमच्या घरामध्ये जर कलश नसेल किंवा असला तरी देखील तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश स्थापना करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्ही अखंड दिवा लावू शकता घटस्थापना करत नसलो तरी देखील कलश स्थापना आपल्याला करायचीच आहे कलशामध्ये विश्व विराट ब्रह्मा आणि पृथ्वीचा प्रतीक हा कलश मानला जातो सर्व देवी देवतांची शक्ती या कलशामध्ये सामावलेली असते पूजेच्या वेळेस कलश स्थापना ही देवीची शक्ती म्हणून स्थापना केली जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला कलश स्थापना ही करायचीच आहे कलश स्थापनेसाठी हा शुभ मुहूर्त आहे या मुहूर्तावरती तुम्हाला तुमच्या घरामध्ये कलश स्थापना करा कलश तर पहिलाच असेल तर स्वच्छ करून तुम्हाला तो, तो पुन्हा एकदा स्थापित करायचा आहे कलशाच्या मुखामध्ये भगवान विष्णू कंठामध्ये भगवान शिव आणि मुळामध्ये भगवान ब्रह्मा विराजमान असतात आणि सर्व देवी मातृशक्ती ह्या मध्यभागी राहतात त्यामुळे कलश स्थापना आपल्याकडे आवर्जून असायलाच हवी तुम्ही कलश हा कुठेही जमिनीवरती खाली ठेवायचा नाही कलश जमिनीवरती कधीही ठेवायचा नाही कलश स्थापना करण्यासाठी तुम्हाला ती तांदळावरती करायची आहे तुमची रोजची देवपूजा करून घेतल्यानंतर तुम्ही ही कलश स्थापना करा किंवा देवपूजा करताना देखील तुम्ही कलश स्थापित करू शकता देवघरामध्ये तुम्ही हा कलश स्थापित करू शकता तुमच्या देवघरामध्ये जास्त जागा नसेल तर समोर पाठ ठेवून चौरंग बांधून त्यावरती देखील तुम्ही कलश स्थापना करू शकता कलश देवघरामध्ये देवांच्या आपल्या कुलदेवतेच्या उजव्या बाजूला आपल्याला ठेवायचा आहे कलश स्थापना करत असताना जमिनीवर कलश ठेवायचं नाही तुम्ही पाटावरती अष्टदल कमल तांदळाने काढायचा आहे आणि त्यावरती ठेवू शकता किंवा एखादी धातूची प्लेट घ्यायची आहे जशी की चांदीची पितळेची तांब्याची प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तांदूळ पसरवून घ्यायचा आहे आणि त्यावरती स्वस्ती हळदी कुंकवाने काढून घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला हा जे कळश आहे तर तो कळश स्थापित करून घ्यायचा आहे कलश स्थापन करत असताना गल... कळशाच्या गळ्याला लाल धागा गुंडाळून घ्यायचा आहे त्यानंतर कळशावरती स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला काढून घ्यायचं आहे कळशाच्या गळ्यापर्यंत येईल इतपत पाणी घालायचं आहे पाण्यामध्ये हळदी कुंकू पुष्प अक्षदा एक सुपारी आणि एक रुपयेचं नाणं घालायचं आहे त्यावरती पाच आंब्याची किंवा विड्याची पाने घालायची त्यावरती नारळ ठेवायचा आहे नारळाला हळदी कुंकू अक्षता फुल वाहून घ्यायचं आहे अशी आपण कलशस्थापना करून घेणार आहोत घटस्थापना करत नसाल तरी देखील कलशस्थापना ही आवर्जून करायची आहे कलश स्थापना केल्यानंतर तुम्ही देवघरामध्ये अखंड दिवा लावू शकता देवघरामध्ये देवांच्या समोर हा खंडदेवा तुम्ही लावू शकता देवघरामध्ये दे जर तुम्हाला अपुरी जागा असेल तर देवघरासमोर तुम्ही एखादा पाठ किंवा चौरंग मांडून त्यावरती देखील अखंड दिवा लावू शकता सर्वात आधी आपल्याला अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे तुम्ही हा अखंड दिवा लावत असताना त्याखाली शक्यतो अष्टदल कमलच काढावं तांदळाने अष्टदल कमल काढायचे ज्यासाठी जे तांदूळ घेणार आहात तर ते रंगीत तांदूळ घ्यायचं आहेत त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू मिक्स करून घ्या किंवा तुम्ही हळद मिक्स करून पिवळ्या तांदळाने देखील अष्टदल कमल काढू शकता अष्टदल कमल हे अतिशय प्रभावी आहे देवीच्या उपासनेसाठी अष्टदल कमल काढून त्यावरती अखंड लावा। दिवा लावावा अखंड दिवा लावत असताना मनामध्ये काहीतरी इच्छा ठेवून आपण अखंड दिवा लावला जातो आपल्याकडे कोणतंही शुभ काम करण्याच्या अगोदर दिवा लावला जातो सकाळ संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावला जातो ज्याप्रमाणे दिव्याची वात ही नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहतो हीच दीप प्रचलनाचा मुख्य अर्थ आहे म्हणून सर्वांचं कल्याण होवं अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा नक्की लावावा अखंड दिवा लावत असताना अष्टदल कमळ काढून घ्यायचं आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे अखंड दिवा हा मोठ्या आकाराचा लावावा कारण की तो अखंड दिवा म्हणजे त्यामध्ये खंड न पडू देता तो विजू न देता आपल्याला नऊ दिवस तो ठेव ठेवायचा आहे त्यासाठी आपल्याला मोठ्या आकाराचा दिवा घ्यायचा आहे तुम्ही पितळेचा दिवा घेऊ शकता मातीचा दिवा घेऊ शकता किंवा तुम्ही दगडाचा दिवा ज्याला नंदादीप असं म्हटलं जातं तर नंदादीप देखील तुम्ही घेऊ शकता तर अखंड दिव्याची वात ही कलावापासून बनलेली असते सव्वा हाताच्या मापाचा रक्षासूत्र असतो पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन तो आपण भरपूर वळून घ्यायचा आहे आणि त्याची वात बनवून घ्यायची जी बात ती वात बनवताना जो कापूस आहे तो आपण जास्त वळून घ्यायचा आणि दुहेरी वात बनवायची आहे आणि ती आपण या जिव्याच्या मध्यभागी ठेवायची आहे वात बनवत असताना खूप वळून बनवा म्हणजे जेवढी वात कठीण होईल ना तर तेवढी वात आपल्याला ती वर सरकवता येईल वात तुटली जात नाही तर तुम्ही वात खूप जास्त वळून घेतली नाही तर बघा तेल टाकलं की ती वात फुगली जाते त्याचा कापूस बनतो आणि ती वात लगेच विजते लगेच वर उचलता येत नाही वर सरकवता येत नाही किंवा आपण जेव्हा दिवा लावू तर जास्त प्रमाणामध्ये काजळी धरते तर त्यासाठी अखंड दिवा लागण्या अगोदरच आपण जी वात घेतलेली आहे ती भरपूर तुम्हाला वळून घ्यायचे जेवढी कठीण वात होईल तेवढी तुम्ही वळून घ्या ते जर शक्य नसेल तर विकत देखील दोऱ्याच्या वातीसारखे वाती मिळतात वाती तर त्यावेळेस तुम्ही अखंड दिव्यासाठी वापरू शकता अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही साजूक तूप देखील घेऊ शकता जर तुमच्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा तुम्ही वापर करू शकता मोहरीच्या तेलाचा देखील दिवा तुम्ही लावू शकता अखंड दिवा तुम्ही स्थापना केल्यानंतर तुमची जी कुलदेवी आहे त्या कुलदेवी आईच्या उजव्या बाजूला ठेवावा तुपाचा दिवा असेल तर उजव्या बाजूला तेलाचा दिवा असेल तर डाव्या बाजूला ठेवायचा म्हणून आपण दिवा अखंड लावल्यानंतर आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे की तो दिवा लावल्यानंतर तो त्याला वारं लागू नये तर त्यासाठी आपण जी काही पंखा आहे तर तो पंखा फॅन वगैरे तुम्ही लावू नका त्या अखंड दिव्याच्या समोर किंवा त्या रूममध्ये तुम्हाला फॅन वगैरे लावायचं नाही खिडक्या वगैरे आपल्याला जास्त उद्या ठेवायचे नाही तर जास्त जर हा दिव्याला वारं लागत असेल तर त्या दिव्यावरचे जे काचं झाकण मिळतं ते देखील तुम्ही ठेवू शकता किंवा झाकणाचे दिवे देखील मिळतात ते देखील तुम्ही ठेवू शकता शक्यतो आपण थोडासा दिवा लावल्यानंतर थोडी काळजी घ्यायची आहे थोडं लक्ष ठेवायचं आहे अखंड देवेची वात ही उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवायची आहे अखंड दिवा लावण्यापूर्वी आपल्याला हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करायची आहे आराधना करायची आहे मनातल्या मनात आपल्या मनात इच्छाबद्दल विचार करायचा आहे देवी आईला विनवणी करायची आहे पूजेची सांगता सह माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अखंड दिवा म्हणजे त्यामध्ये खंड न पडता आपल्याला नऊ दिवस तो तसाच ठेवायचा आहे तर अखंड दिवा लावल्यानंतर आपल्याला आपलं घर दार बंद करून कुठेही जायचं नाही घरामध्ये एकतरी सदस्य अवश्य असावा अखंड दिवा लावल्यानंतर तुम्हाला जर बाहेर जायचं असेल तर सकाळ दिवसभर तुम्ही जाऊ शकता संध्याकाळी आपल्या घरी यायचं आहे आणि दिव्याची आपल्याला सकाळ संध्याकाळ काळजी घ्यायची आहे सकाळी लवकर उठून आपण दिव्यामध्ये तेल पाणी करायचं आहे लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून आपल्याला दिव्याला तेल पाणी करायचं त्यानंतर दिव्या आपला आहे तो त्यातली काजळी वगैरे काढून घ्यायचे आहे त्याकडे लक्ष ठेवायचं आहे असं नाही की आपण अखंड दिवा लावला आणि तो तसाच तेवत ठेवला आणि आपण त्याच्याकडे लक्ष तर दिलं नाही तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही अखंड दिवा लावला तर तो विजू देखील द्यायचा नाही कारण की तो विजल्यानंतर ते शुभ मानलं जात नाही त्यासाठी अखंड दिवा विजू नये म्हणून आपण त्याची काळजी घ्यायची आहे अखंड दिवा लावल्यानंतर बघा काही वेळानंतर असा अखंड दिव्याची जी कादरी आहे तर ती कमी होऊ लागते आणि जी वात आहे तर ती कमी होते आणि त्याचा प्रकाश कमी दिसतोय तर हा दिवा विजायच्या मापात आलेला आहे तर तो विजू नये म्हणून काय करायचं तर विजू नये म्हणून आपण त्याची वात मोठी करून त्याची कादळी काढून घेणार आहोत परंतु ते जर तुम्हाला जर शक्य नसेल किंवा तुम्हाला जमत नसेल तर, तर पहिल्यांदा दुसरा एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये आपण एक वात घ्यायची आहे ती वात तुम्ही याच तेलामध्ये या, या अखंड दिव्यामध्ये बुडवून घेऊ शकता किंवा अखंड दिव्यामध्ये तुम्ही जे तेल वतता तर ते तेल आपण या मातीच्या दिव्यामध्ये घालायचा आहे तो दिवा आपण याच दिव्याने प्रकाशित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही एखाद्या चिमट्याच्या मदतीने अगरबत्तीच्या काडीच्या मदतीने किंवा कातरीच्या मदतीने ही वात आहे तर ती पहिल्यांदा उंचावून उन घ्यायची आहे कधीही काजरी काढत असताना ती तुम्ही लगेच काढायला जाऊ नका पहिल्यांदा तुम्हाला ही वात उंचावून घ्यायची आहे कारण की ज्योत जेवढी मोठी असेल त्याचा प्रकाश जेवढा मोठा असेल त्यावेळेस तो दिवा लवकर विझत नाही काजळी आपण सहज काढू शकतो तुम्ही आता लगेच त्याची काजळी काढायला गेला तर काजळी काढत असताना तो दिवा विजण्याची शक्यता असते त्यासाठी पहिल्यांदा आपण या दिवेची वात उंचावून घ्यायची आहे आणि वात उंचावल्यानंतर थोडा वेळ थांबायचं त्यानंतर बघा ही ज्योत मोठी झालेली आहे प्रकाश मोठा झालेला आहे तर आता हा दिवा मोठ्या प्रमाणामध्ये प्रज्वलित झाल्यानंतर आपण त्याची काजळी काढायची तुम्ही चिमट्याच्या मदतीने किंवा तुम्ही कात्रीच्या मदतीने ही काजळी अगदी सहज काढू शकता यानंतर हा दिवा आता लवकर शांत होणार नाही त्यानंतर त्यातलं तेल वगैरे कमी झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तेल किंवा तूप तुम्ही जे काही घालत असाल ते घालायचं आहे अशा प्रकारे आपल्याला अखंड दिव्याची काळजी घ्यायची आहे अखंड दिव्यामध्ये तुम्ही भीमसेनी कापराचा तुकडा टाकला तरी देखील हा अखंड दिवा लवकर नाही कारण त्यामध्ये ऑक्सिजन तयार होतो असं देखील केलं तरी देखील चालेल अशा प्रकारे नऊ दिवस तुम्ही अखंड दिवा लावू शकता दसऱ्यापर्यंत हा दिव्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे दसऱ्याच्या दिवशी याला मनाने शांत होऊन द्यायचं आहे फुंकर मारून आपण हा दिवा विजवायचा नाही आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर मला कमेंट करून विचारू शकता भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ